प्रेक्षक जनहो नमस्कार। यावर्षी गुढीपाडवा राष्ट्रीय स्तरावर बेजुकाप मराठी कैलाशनाथ मंदिर येथे साजरा केला जाणार आहे। मॉरिशस मराठी महामंडळ, मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्र, मराठी भाषिक संघ, बेजुकाप मराठी कैलाशनाथ मंदिराच्या सहकार्याने हा राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करणार आहे। गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मिठाई तयार केली जाते, त्यापैकी एक म्हणजे कानवले। कानवले तयार करण्यासाठी सर्वप्रथम नारळ सोलणे व त्याचे दोन भाग करून त्यातून खोबरे म्हणजे नारळाचा आतला पांढरा भाग काढणे, त्यानंतर ते काढलेले खोबरे किसणे। नंतर पीठ आणि पाणी वापरून कणिक तयार केले जाते। पीठाचा इच्छित दर्जा मिळविण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी मिसळावे। पुढची पायरी म्हणजे पीठाचे छोटे गोळे बनवणे। गोळ्यांची संख्या पीठाच्या प्रमाणावर अवलंबून असेल। आता लहान गोळे लाटण्याचा सहाय्याने लाटून त्यास सपाट म्हणजे पोळीसारखे केले जाते। बेल्सच्या सहाय्याने गोलाकार आणि पातळ आकार तयार केला जातो। कधी कधी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कच्च्या पिठाचा वापर केला जातो।
नंतर किसलेले खोबरे, साखर आणि इलायची पावडर ह्यात मिसळून पेस्ट तयार केली जाते। आता ती पेस्ट सपाट केलेल्या छोट्या पोळीसारख्या आकाराच्या कणकेमध्ये भरली जाते आणि चिरणी वापरून तो काळजीपूर्वक कापली जाते, जेणेकरून कानवळीला आवश्यक आकार मिळेल। अशा पद्धतीने आपण जास्तीत कानवळी बनवू शकतो। शेवटची पायरी म्हणजे तळणे। त्यासाठी मध्यम गरम तेलात 2 ते 3 मिनिटे कानवले तळावे। अशा पद्धतीने कानवले तयार आहेत आणि ते पूजाविधी दरम्यान नैवेद्य म्हणून देऊ शकतात आणि नंतर सर्व भक्तांना प्रसाद म्हणून देऊ शकतात। नमस्कार, je vais célébrer le Parois National Bédicap Maratika Samandil ensemble en collaboration avec ma fédération, avec Cultural Trust et Speaking Union. Et cette année-là, nous pouvons faire lire à l'occasion que nous faisons construction et nous faisons appel avec toutes les personnes si capables d'aider nous pour nous capables de compléter nos infrastructures. Et nous pouvons inviter toutes les personnes pour cette occasion-là, pour venir assister à la fête culturelle. Et je fais un appel parce qu'il ne peut pas encore connaître, parce qu'il y a encore, le protocole, nous ne pas encore connaître quand ça peut larguer. Mais là, nous toujours le 50 personnes. Je souhaite tout un happy Gudi Padwa. Gudi Padwa cha divshi,
आणखीन एक विशेष व प्रसिद्ध तयारी म्हणजेच कडुनिंबाची चटणी। ही चटणी तयार करण्यासाठी आपल्याला पुढील पाच साहित्य लागतील, ते म्हणजे कडुनिंबाची पाने, साखर, मीठ, चिंच आणि मिरच्या। आदर्श माता पिता बहिणींनो तथा सुप्रीम नमस्कार। आज गुढीपाडवाचा नुस्तीकरण मी इथे आले की या प्रसादला आम्ही सर्वांनी चटणीचा खरळ चाळले जसपणा याचा। आम्ही सर्वांनी आम्ही पाच एलिमा आहे। पाच एलिमा म्हणजे नुना जिसिक, नुना तमारे, नुना जिसेल, नुना फेलिला ए नुना मिर्ची। Alors tout ça, cinq éléments-là qui nous sont là, nous préparons comme dans nos marathis, nous vous dire pour ça, Brahma Devala, Ami Sarvani, Watai Chahe. Watai Chah Manje, ite, Don Bai Kahe. Don Bai Kahe, ite, वाचायचा रोसमध्ये आहे। आणि कारण इथे आम्ही सर्वांनी जस्त पाच एलिमा आहे। नुबिजाच्या सॅक एलिमा की नाही ना नुबिजाच्या मृत्यू किन विन विन फेचा हो कामला आलोस नय तिघेस पुसा गुढीपाडवाला। Alors, Goudi, nous vous avons dit, quand nous mettons Goudi du bout, nous vous avons intéressé pour ça, cette technique que nous pouvons écraser aujourd'hui là. Ni la piaci chetni, wata valoni, ni la piaci chetni, वातावरण लीलापचितनी वातावरण लीलापचितनी वातावरण। मराठी महिन्याची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला होते। त्या दिवशी गुढी उभी करताना कडुनिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात, तसेच त्या झाडाच्या फुलांची मिरपूड, मीठ, गूळ घालून केलेली चटणी खावी अशी प्रथा आहे। परंपरेनुसार ही चटणी तयार करावयास पाटा आणि वरवंठ्याचा वापर करतो। सर्वप्रथम पाट्यावर मिरच्या वाटतो आणि त्या मीठ मिसळतो। नंतर कडुनिंबाची पाने चिरटली जातात। कधी कधी ही प्रक्रिया सोपी जावी म्हणून त्यात थोडे पाणी घालतो। शेवटी त्यात साखर आणि चिंच जोडतो। भारतामध्ये कडुनिंबाला साधारणतः गावठी औषध असं म्हटलं जातं। यामध्ये अनेक गुण आढळतात। कडुनिंबाचं झाड असं झाड आहे ज्याचा प्रत्येक भाग कोणत्या ना कोणत्या आजारावर गुणकारी आहे। आयुर्वेदामध्ये कडुनिंबाच्या पानाला खूपच महत्त्व देण्यात आलं आहे। कडुनिंबाच्या वापराने बरेच आजार बरे होतात
अशा प्रकारे कडूनिंबाची चटणी तयार करतो. नमस्कार. À l'occasion de Gudi Padua, nous pouvons célébrer au niveau national à Béjoukap. Alors, nous sommes là le 2 avril à 10h30, nous avons une fête culturelle qui pour présenter à Béjoukap. Alors, comment se trouver une amende répétition qui nous commençait plusieurs semaines avant, quand mes élèves Marathi, de l'école Marathi peut performer, et aussi mes jeunes qui peuvent participer. Alors, sa danse-là, il y a une colli danse, alors la côte de Maharashtra, côte de Pédance, pour la nouvelle année. Nous avons des élèves à l'école Marathi primaire qui avaient 10 ans à 12 ans qui peuvent danser dans sa danse-là. Alors, tous les jours, tous les après-midi, après l'école, je trouve ça tilé temps-là pour venir vers 6h à 7h de l'après-midi quand je danse, je tout ensemble, malgré que je suis fatiguée, je trouve ça tilé temps-là pour promouvoir notre culture. Et God tradition Marathi. J'ai l'occasion pour dire ce tout et Gudi Padua ta hardik subecha. Alors célébrer la fête avec beaucoup beaucoup bonheur pour sa nouvelle année là. Nutan varshacha swagatasathi yuvak sundar rangolyanchi kalpana nirman kartat. Vegvegalya akarshak akarancha rangolya kadhnyasathi रंगी बिरंगी पावडर वापरले जातात. विशेष करून ज्या ठिकाणी ब्रह्मध्वज उभारला जातो अशा विशिष्ट जागीच रांगोळ्या काढल्या जातात. रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते, पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे. अंगणामध्ये रांगोळी रोज काढली जाते, जेवणाच्या ताटाभोवतीही काढतात. दिवाळी किंवा तिहार, पोंगल आणि भारतीय उपखंडातील हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगोळ हमखास काढतात. रांगोळ्यांच्या डिझाईन्स, त्याच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठविल्या जातात. रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आणि नशीब मिळविणे हे आहे. परंपरा, लोकसाहित्य आणि प्रत्येक क्षेत्रासाठी खास असलेल्या पद्धती प्रतिबिंबित केल्यामुळे डिझाईनचे वर्णन देखील भिन्न असू शकते. हे पारंपरिकपणे मुली किंवा महिलांनी केले आहे. साधारणतः सण, शुभ उत्सव, विवाह उत्सव आणि इतर समान टप्पे आणि मेळावे यासारख्या प्रसंगामध्ये रांगोळ्या काढतात. रांगोळी डिझाईनमध्ये साधे भूमितीय आकार, देवतांचे प्रभाव किंवा फुलांचे आणि पाकळ्याचे आकार असू शकतात. परंतु असंख्य लोकांकडून तयार केलेला त्यात खूप विस्तृत डिझाईन्स देखील असू शकतात.
रांगोळीत शेंदूर, हळद, कुंकू आणि इतर नैसर्गिक रंग जोडले जाऊ शकतात. इतर सामग्रीमध्ये लाल विटांची पावडर आणि फुले व त्यांच्या पाकळ्या समाविष्ट असतात. पाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदेला लोक लवकर उठतात, स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. या दिवशी महाराष्ट्रात आणि इतर देशात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काढीला कडुनिंबाची डहाळी, काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या अथवा धातूचे भांडे बसवले जाते. अरे हे पहा, आंब्याची पाटा आहे आणि लिलियापासची पट्टा आहे. आम्ही बनवायच्या कपड्यामधून, कपडा म्हणजे रोटी कपडा मकान माहीत आहे. रोटी रोटी म्हणजे मासे कपडाचे लेन्स आलूस मकान ज्या लकार समेन की कुमसान उपया बेली सोची की कोमकानु में सा गुरीला जिबुत ओम मारे दिनी सुगंधिनी मारे रुटानी पुष्पानी समर्पयामे. गुढी म्हणजे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. ब्रह्मदेव हा हिंदू धर्मामध्ये सृष्टीचा निर्माणकर्ता आहे. ब्रह्मदेवाला स्वयंभू, वागीश आणि चार वेदांचा निर्माता, चतुर्मुख, चतुरानंद या नावाने संबोधतात. देवी सरस्वती, विद्येची देवता, ही ब्रह्मदेवाची पत्नी आहे. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावतात. गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात व निरांजन लावून उद्बत्ती दाखवतात. ॐ ब्रह्मजाय नमस्तेसु
स्वविष्ट प्रदा प्रास्पतिस्मिन् मन वंसरे नित्यं मद्गृहे मंगलं गुरु ओम ब्रह्मदेवाय नमः आसनं समर्पयामि ओम ब्रह्मजाय नमः हरिदं कुमकुमं समर्पयामि गुढी पाड़